शिवसेना भवनावर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र, आउटगोइंगच्या पार्श्वभूमीवर बोलावली विभाग प्रमुखांची बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या बैठका, मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड घेणार विभागनिहाय आढावा। षणमुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन, नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका। पंकजा मुंडेंचे परळीत संपर्क से समर्थन अभियान, मुंडेंनी सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत साधला संवाद। नांदेडच्या किनवटमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून बंद जिहाद, गोरक्षकाच्या हत्येच्या निषेधार्थ बंदचं आवाहन। आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून पाणी सोडणार, 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग चंद्रभागा नदीत सोडणार। ऐन पावसाळ्यात विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान 40 पार जाण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। राज्यात यंदा उष्माघाताच्या संख्येत वाढ, मार्च ते जून मध्ये उष्माघाताचे तब्बल 2649 संशयित रुग्ण। पाऊस थांबल्यानं धरणातील पाणीसाठ्यात घट, पाणीसाठा 23.28%, तहान भागवण्यासाठी 450 अधिक टँकर टंचाईग्रस्त भागात। कोकण रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार। मेट्रो 6 कारशेडसाठी कांजूर मार्ग मधील आणखी 7 हेक्टर जमिनीची आवश्यकता, एमएमआरडीएची राज्य सरकारकडे मागणी। मेट्रो 3 आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचं 92% काम जवळपास पूर्ण, उर्वरित कामं लवकरच पूर्ण होणार। आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार, त्यानिमित्तानं देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर, संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिन साजरा करणार।